आरटीईच्या अंतर्गत 25% जे प्रवेश होतात आणि त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये दरवर्षी याच स्वरूपाचा गोंधळ होतो. मागच्या वर्षी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर जवळपास 4 महिन्यांनी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. म्हणजे ह्यावेळेला सुद्धा 25% प्रक्रिया ज्यावेळेला सुरू झाली तेव्हा अधिकाऱ्यांकडनं शासन स्तरावरनं वेळोवेळी अशी माहिती देण्यात आली की शाळा चालू होण्यापूर्वी सर्व प्रक्रिया प्रवेशाची सुरू होईल. परंतु अशी कुठलीही परिस्थिती आता दिसत नाही. पहिली यादी साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाली आणि दुसऱ्या यादीसाठी शासनाकडं कोणत्याही स्वरूपाची माहितीच उपलब्ध नाही आहे. म्हणजे एवढा मोठा गोंधळ आणि या सगळ्या प्रक्रियेचं शासनाने आउटसोर्सिंग केलेलं आहे, त्याच्यासाठी पैसे मोजलेले आहेत आणि हा गोंधळ जर वारंवार होत असेल तर शासनाचे अधिकारी झोपा काढतात का, हा खरा प्रश्न निर्माण होतो. शासनाच्या या सगळ्या योजना